न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। राऊ हॉटेल ते जकात नाका रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला आहे। पंचवटी विभाग हा गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांचा आगार बनलेला असून पावसामुळे पेट्रोलची अक्षरशः चाळण झालेली आहे। सदरी रस्त्याने पायी चालणं देखील दुरापस्त झालं असून अनेक आंदोलने करून देखील मनपा प्रशासनाचं लक्ष नसून केवळ वेळकाढूपणा करत आहे। सदरील रस्ता हा त्वरित दुरुस्त करावा। मानकरमळा, म्हाडा कॉलनी, महादेवबाग, रॉयल टाऊन, पंढरीनगर, पिंगळेमळा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई भासत असून सदर परिसरात केवळ एक तास अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे। यात त्वरित सुधारणा करावी। ड्रीम कॅस्टल सिग्नल ते चोपडा लॉन्स रस्ता मोठा रहदारीचा असून सदरील रस्त्यावर अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्यानं हनुमानवाडी आणि मोरेमळा चौफुलीवर गतिरोधके टाकण्यात यावी। चौधरीमळा, प्रोफेसर कॉलनी, मोरेमळा, कृष्णनगर, पांडुरंग नगर, पवारमळा, म्हाडा कॉलनी, मानकरमळा आदी भागातील रस्ते मंजूर असून त्वरित कामं सुरू करण्यात यावे। उदय कॉलनी तसेच पाण्याची टाकी शांतीनगर येथे नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन पंचवटी विभागीय अधीक्षक श्री मंगेश वाघ यांना देण्यात आलं आहे। सदरील मागण्यांचा त्वरित विचार न झाल्यास मोठं जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। यावेळी शहराध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, माणिक आहेर, बन्सीलाल भागवत, एस के आहेर, एस एस महाले, रामभाऊ जाधव, दिनेश शिंपे, शशिकांत पाटील, भीष्माचार्य काशीत, गणेश वाघमारे, सचिन चव्हाण, आनंद पगारे आदी मान्यवर उपस्थित होते। सध्या नाशिक महानगरपालिकेची परिस्थिती ही राजाविना रंक राजाविना नगरी अशी झालेली आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये आपण बघतो आहोत की गेल्या एक वर्षापासून प्रशासक नियुक्त केलेला आहे, त्यामुळे अनेक कामं प्रॉलॉंगमध्ये किंवा प्रलंबित आहे। ज्यामध्ये आपण जर बघाल तर गेल्या अनेक दिवसांपासून जो पेट्रोड आहे राऊ हॉटेल ते पुढचा जो जकात नाका आहे तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊन देखील तो रस्ता अद्याप कुठेही तयार झालेला नाही। तिथे रोज इतक्या तक्रारी येतात की रोज अनेक महिलांना तर गाडी चालवणं तर दुरापास्तच झालेलं आहे, शक्यच नाही आहेत। परंतु जे पायी चालतात त्यांना देखील त्या धुळीच्या साम्राज्यामुळे अनेक प्रकारचे मोठमोठे आजार उद्भवू लागलेले आहेत, त्यामुळे मागे देखील आम्ही मागणी केली होती की लवकरात लवकर तो रस्त्याचं काम करण्यात यावं। मात्र इथे असणारे बांधकाम विभागाचे कर्मचारी सांगतात की सदरील रस्ता आम्ही स्मार्ट सिटीवाल्यांकडे वर्ग केलेला आहे। आम्ही नुकतीच स्मार्ट सिटीचे सीईओ साहेबांची भेट घेतली असता तिथे त्यांनी सांगितलं की अद्याप आमच्या कुठल्याही कमिटीवर अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही आणि अजून आमच्याकडे ते काम अजून प्रस्ताव आलेला नसल्यामुळं काम करता येणार नाही। याचाच अर्थ की महानगरपालिका केवळ वेळ काढूपणाची भूमिका घेते आणि आम्ही आता बांधकाम विभागाला या पत्राने कळवलेलं आहे की बाबा लवकरात लवकर जर तुम्ही त्या रस्त्याचं काम चालू केलं नाही तर येत्या पुढील काळामध्ये आम्ही मोठं आंदोलन छेडणार आहोत। त्याच पद्धतीने सत्यदेव नगर, मानकरमळा, शांतीनगर, प्रोफेसर कॉलनी हा जो भाग आहे या भागामध्ये मोठमोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे आणि या लोकसंख्येमुळं तो म्हाडा कॉलनी असेल किंवा जो आपला सप्तरंग परिसर असेल तिकडे पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा एकशे प्रश्न जाणवतो आहे। आज जर आपण बघाल तर तिथं लोकांना एक एक हंड्यासाठी पाण्यासाठी एक हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे। नाशिकची परिस्थिती धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती झालेली आहे। वारंवार आम्ही त्याचा पाठपुरावा करून देखील तिकडे दुर्लक्ष केलं जात आहेत आणि गरज नसताना अनेक भागामध्ये खोदकाम करून पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकल्या जात आहेत। मात्र ज्या भागात गरज आहे त्या भागात अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही आहे। ज्यामध्ये आपण बघाल तर मानकरमळा असेल, सत्यदेवनगर असेल, काकडमळा असेल, अशा विविध वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या भाग वाढलेला आहे तिथे अद्यापही लोकांना साधं बाथरूमला जायला देखील पाणी नाही। त्याच पद्धतीने आपण जर ड्रेनेज विभाग बघितला असेल तर ड्रेनेज विभागाचे देखील आम्ही अनेक वेळेस पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांना सांगितलेलं आहे की अनेक ठिकाणचे ड्रेनेज हे चॉकअप होत आहेत, वारंवार ते आऊट झालेले आहेत। कारण इथून मागे जे स्थानिक तिथले जे पदाधिकारी किंवा नगरसेवक होते त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनेक प्रकारचे त्या ड्रेनेजच्या लाईन्स या चॉकअप होत आहेत, त्या नव्याने करण्यात याव्या अशी देखील आम्ही इथे मागणी केलेली आहे। त्यानंतर आपण जर बघाल तर प्रोफेसर कॉलनी असेल किंवा हनुमानवाडीचा जो रस्ता आहे हा रस्ता मोठा रहदारीचा झालेला आहे, ड्रीम कॅस्टल ते चोपडा लॉन्सपर्यंत तिथे वारंवार अपघात होत आहेत आणि या अपघातांमुळे अनेकांचे बळी जात आहेत, मुलांना रस्ता क्रॉस करणं देखील तिथं शक्य होत नाही, त्यामुळे त्या रस्त्यांना लवकरात लवकर गतिरोधक बसवण्यात यावी अशी देखील मागणी केलेली आहे। त्याच पद्धतीने चौधरीमळा, हनुमानवाडी आणि मोरेमळा येथील जो काही नाल्याचा भाग आहे तिथं नाल्यावर लवकरात लवकर फरशी टाकण्यात यावी आणि ते रस्ते लवकरात लवकर मंजूर करून त्या रस्त्यांचं काम करण्यात यावं अशी। न्यूज इंडिया 27 साठी अमर सोळंकेसह अश्विनी पुरी, नाशिक।